आजोशी मंडूर विनयभंग प्रकरणी रामा काणकोणकर याला उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. घातले की आपले इंटरव्ह्यू जाऊचे म्हणून नेक्स्ट हिअरिंग नेक्स्ट डेट ऑफ हिअरिंग ताजे ऑफिशियल रिजेक्ट केले जजन आणि मागीर आज ताजे फायनल हिअरिंग काल ताजे फायनल हिअरिंग झाले ऑन मेरिट आणि आज ताजी फायनल ऑर्डर झाली की आणि रामा काणकोणकराक आणि ताका जजे किंवा एफ आय आर केल्ली ती आज ग्रांट झाली बाय एडिशनल सेशन जज पेनजे. टर्म्स घातल्या दॅट रामा अँड अदर को एप्लिकंट्स कोण आशिल्ले ताका जे एप्लिकंट घातले ताका 10,000 रिलीज ऑन बेल इन द इव्हेंट ऑफ अरेस्ट 10,000 विथ वन श्युरिटी ऑफ लायक अमाऊंट अँड नॉट टू इंटरफियर विथ द इन्व्हेस्टिगेशन. ॲट्रॉसिटी ॲक्टा अंडर आम्ही ऑलरेडी कंप्लेन रजिस्टर केली असा पोलीस स्टेशनार इवन आम्ही पी आय हेकाय दिल्ली असा डी आय एस पीक दिल्ली असा आणि एस पीक त्याची कंप्लेन दिली असा हा रजिस्टर त्यांनी ऑलरेडी दे हॅव सेंट अस अ लेटर पोलीस स्टेशनार त्यांनी दे हॅव सेंट अस अ रिप्लाय सेंग दॅट आता हय ना त्यांनी किती आमकां सांगला की जेन्ना एंटिसिपेटरी बेलाचे डिसिजन जातले तेज नंतर आम्ही त्याचे फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू करतले. त्या वाटेन प्रयत्न करतात जे ॲक्टिविस्ट खऱ्यांनी गोंया खातीर आणि ते भुमी खातीर लढटा त्यांचेर बगलाटा घालपाक लागून खुपले प्रयत्न झाले आणि अजून पर्यंत जायत्यो असा. पण आज जे ज्युरिडिक्शनान जे आमचे डिसिजन घेतलेले असतात आणि त्यांच्यानी एंटिसिपेटरी बेल जी आमकां दिल्ली असा ताका हांव थँक्यू म्हणटा. पण एक सांगूक सोदता की ही फायट जी असा पळय ती लोकांची आणि लोक जेन्ना भायर सरता पळय त्यांना तुम्ही कायच करपाक शकचो ना आणि दीस इज एन एग्जाम्पल विच इज सेट बाय द पीपल्स पावर. हे एक एग्जाम्पल लोकांनी सेट केल्ले असच आणि फुडें असे कितेंय झाले जाल्यार फुडें लोक जे असा पळय ते एग्जाम्पल सेट करतले आणि आम्ही हे जे मिशन हे जे आम्ही फुडाकार घेतलेलो असत जय ही लिगलिटीज चललेली असत कितलेय प्रेशर आयले जाल्यार आम्ही फाटी सरपाचे ना आणि कितलेय तर आमकां आमचो वॉयस तर दाबून दवरपाक ट्राय केले जाल्यार आम्ही हे एक्सपोजर करतले आणि फुडें ह्या केसीक आम्ही फायट करतले.